वाचायला घेता आणि वाचलेलं इंग्लिश समजत नाही आणि इंग्लिश समजत नाही म्हणून इंग्लिश वाचावंसं वाटत नाही आणि इंग्लिश वाचावंसं वाटत नाही म्हणून इंग्लिश सुधारत नाही आणि इंग्लिश सुधारत नाही म्हणून नवीन संधी येत नाही या अशा दुष्टचक्रामध्ये तुम्ही अडकलेले असणार आणि म्हणून तुम्हाला या दुष्टचक्रातून काढण्याचा मार्ग म्हणजे आजचा हा व्हिडिओ. खास तुमच्यासाठी इंग्लिश वाचलेलं कसं बरं समजून घ्यायचं हे सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओ मधून मी करतोय. चला तर मग सुरुवात करूया. तुमच्या समोर एक छोटासा पॅरेग्राफ मी ठेवलेला आहे जो इंग्लिश मधला आहे आणि मग आपण आता इथे समजून घेण्याचा प्रयत्न करू कुठलेही त्या ठिकाणी डिक्शनरी न पाहता. कारण की इंग्लिश समजून घ्यायचं आणि समजत नाही असं म्हणायचं याच्यात काय प्रॉब्लेम आहे तर याच्यामध्ये इंग्लिशचा शब्द संग्रह नसणं हे महत्वाचं कारण आहे. आपल्याला शब्दच येत नसतात आणि त्याच्यामुळे शब्द नाही आले तर वाचलेलं कळणार कसं, बरोबर आहे? आणि मग शब्द तर येत नाही आणि शब्द शिकायचे कसे हे माहीत नाही. मी सांगेन की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. बघा, द आयलंड वॉज कम्प्लिटली डेझलेट या वाक्यामध्ये दोन शब्द असे की जे तुम्हाला येत नसतील. पहिला शब्द आहे आयलंड, याला बरेच लोक चुकीचं वाचतात. याला इसलँड वाचते, इसलँड नाहीये, हे आयलंड आहे, राईट? आयलंड म्हणजे काय? इट्स अ प्लेस, इट्स अ लँड. ना शब्दात असे बघा, हे लँड आहे, एल ए एन डी, लँड. हे कशी लँड आहे? इट दिस लँड इज सराउंडेड बाय वॉटर, पाण्याने वेढलेली भूभाग, त्याला आपण म्हणतो आयलंड. आणि त्याला मराठीत काय म्हणतात? येस, यु आर राईट, बेट. द आयलंड वॉज कम्प्लिटली डेझलेट. आता डेझलेट या शब्दाचा अर्थ माहित नाही, मला पण माहित नाही, असं दोन मिनिटं गृहित धरू आणि बघा जादू कशी होते आणि लगेच तुम्हाला या शब्दाचा अर्थ कुठलेही डिक्शनरीमध्ये बघता पाहायला मिळतो. तर काय होतं बघा, पुढे वाचूया. नो पीपल, नो ऍनिमल्स, नॉट इवन अ सिंगल ट्री स्टूड ऑन द बॅरन लँड. ओके, चला बघा आता तुम्हाला लगेच लक्षात येईल. पहिल्यांदा सांगितलं तर आयलंड वॉज कम्प्लिटली डेझलेट, त्याचे काय बेट होतं ते कसं होतं? डेझलेट होतं. डेझलेट म्हणजे हा जो शब्द आहे या आयलंड नावाच्या नाउनचं वर्णन करणारा शब्द आहे. म्हणजेच ते डेझलेट काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे, वर्णन करणारा शब्द आहे, राईट? मग वर्णन करणारा शब्द आहे म्हणजे आयलंड कसं आहे हे सांगणारा शब्द आहे. मग पुढच्या वाक्यात काय दिलं बघा, नो पीपल, नो ऍनिमल्स, नॉट इवन अ सिंगल ट्री स्टूड ऑन द बॅरन लँड. ओके, आता इथं पुन्हा लँड हा शब्द आला. हा लँड कशाला आला असेल बरं? काही कॉमन सेन्स वापरता येईल तुम्हाला. येस, या आयलंडची जी लँड आहे त्या लँड बद्दल ती कशी सांगितली? बॅरन आयलंड. ओके, बॅरन आयलंड, बॅरन मीन्स नॉट प्रोड्युसिंग एनिथिंग. ओके, नापिक जमीन. आणि आता बघा तिथं, नो पीपल, नो ऍनिमल, नॉट इवन अ सिंगल ट्री स्टूड ऑन द बॅरन आयलंड. इथपर्यंत आल्यानंतर आता आपल्याला लक्षात आलं असेल की हे जे आयलंड आहे ते कसं आहे? डेझर्ट आहे. डेझर्ट म्हणजेच काय आहे? देर इज नो एनी पर्सन ऑन दॅट आयलंड, नो ऍनिमल ऑन दॅट आयलंड, नॉट इवन अ सिंगल ट्री ऑन दॅट आयलंड. ओके, कळते तुम्हाला? म्हणजे डेझलट या शब्दाचा अर्थ आपल्याला न येता सुद्धा कळाला. का कळाला? तर कधी कधी आपल्याला बऱ्याचदा असं मी म्हणेन की त्या पॅरेग्राफ मध्ये त्या पेज वरतीच त्याचा अर्थ पुढच्या काही वाक्यांमध्ये मागच्या काही शब्दांमध्ये असं जोडून जर आपण विचार करायला गेलो तर आपल्याला मिळत राहतो, कॉन्टेक्स्च्युअली मिळतो, आपल्याला त्याचे संदर्भ बघतो आपण की या पहिल्या वाक्याचा संदर्भ घेऊन दुसरं वाक्य वाचलं मग दुसरं वाक्य काय करतंय तर डेझलट या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगतोय. लेखक मंडळी जेव्हा लिहित असतात ना तेव्हा अशा प्रकारच्या या आयडियाज वापरत असतात जेणेकरून वाचकाला नवीन शब्द देखील कळतील आणि त्याच्या त्याचं लर्निंग पण त्याच्यातून होऊ शकेल. तर डेझलेट म्हणजे असं निर्जन ठिकाण, माणूस नाही, प्राणी नाही, पक्षी नाही, म्हणजेच काय आहे? निर्जन आहे. आणि जे निर्जन आहे ते कसं आहे? बॅरन आहे. बॅरन आहे म्हणजे काय? विदाउट प्रोड्युसिंग एनी काइंड ऑफ क्रॉप, कसल्याही प्रकारचं काही इथं उगवलं जात नाही, बॅरन लँड आहे. ओके, नापिक जमीन आहे. द वेव्स क्रॅश अगेन्स्ट द एम्प्टी शोर. आता बघा, बॅरन आयलंड हे आयलंड आहे, भोवताली पाणी आहे, मग पाणी असलं काय होणार आहे?
द वेव्स, पाणी म्हटल्यानंतर वेव्स असणार आहेत ऑफकोर्स. वेव्स म्हणजे काय? लाटा. मग मध्ये समुद्राच्या असणाऱ्या त्या जमिनीच्या भागावर सगळ्या बाजूनी लाटा काय करत असतील बरं? क्रॅश. ओके, कळाला का हा शब्द बघा? क्रॅश, क्रॅश, क्रॅश म्हणजे आदळणे, कोलाइड. यू कॅन कॉल इट एज कोलाइड. त्या दगडांवरती त्या जमिनीवरती येऊन लाट काय होते? क्रॅश होते, आदळते. प्लेन क्रॅश झालं आपण असं म्हणतो. विमान विमानाचा ऍक्सिडेंट होताना जनरली काय? प्लेन क्रॅश असं म्हणतो. तर त्या ठिकाणी सुद्धा हे तुम्ही वापरू शकता. द वेव्स क्रॅश. कुठे क्रॅश होता? अगेन्स्ट द एम्प्टी शोर. एम्प्टी म्हणजे रिकाम, विदाउट काही आत्मदेव न भरलेलं किंवा काही नसलेलं त्या ठिकाणी. एम्प्टी शोर, शोर, शोर इज अ नाउन. मग त्या ठिकाणी कशावर आधारते बरं? एम्प्टी शोर म्हणजे त्या ठिकाणी त्या बेटावरती काहीच नाही, म्हणजेच रिकाम आहे, म्हणजेच एम्प्टी आहे. म्हणजेच काय? त्या ठिकाणी त्या बेटाचा जो काही काठ आहे, किनारा आहे, तो कसा आहे? एम्प्टी आहे. शोर म्हणजे किनार. ओके, अँड द ओनली साऊंड वॉज द विंड हाउलिंग. ओके, and the only sound was the wind howling across the lifeless expanse. बघा समजून घ्या, त्या ठिकाणी माणसं नाही, प्राणी नाही, वनस्पती नाही, मग तरी देखील ओनली साऊंड, एकच आवाज होता. ओनली साऊंड म्हणजे एकच आवाज होता. कशाचा होता? वॉज द विंड, वाऱ्याचा आवाज होता. आणि मग अशा या निर्जन बेटावरती वाऱ्याचा जो आवाज आहे तो कसा असतो माहितीये? तुम्ही आपल्या अनुभवातून शिकलो असं, बघितलं असं आपण की कसा प्रकारचा आवाज त्या ठिकाणी तयार होतो? हाऊलिंग साऊंड इज हाऊ. व्हॉट काइंड ऑफ साऊंड इट इज? हाऊलिंग साऊंड. हाऊलिंग याचा अर्थ काय आहे? हाऊलिंग याचा अर्थ आहे रडब, रडणारा आवाज, विवळणारा जो आवाज आहे. विवळणं जसं असतं तसा आवाज त्या ठिकाणी येतो. काय काय काहीच नाहीये तिथे. आणि मग हाउलिंग अक्रॉस द लाइफलेस एक्सपान्स. आता इथे बघा, लाइफलेस दोन शब्द आहेत, एक लाइफ आणि लेस. लेस म्हणजे विदाउट, सीडलेस विदाउट सीड्स, मॅनरलेस विदाउट मॅनर्स, ओके, कलरलेस विदाउट कलर, तसं लाइफलेस विदाउट लाइफ. आता प्राणी नाही, वनस्पती नाही, म्हणजेच काही लाइफ नाही. आणि एक्सपान्स म्हणजे एक्सपांड, या शब्दात तुम्हाला माहित असेल एक्सपान्स म्हणजे विस्तार त्या ठिकाणचा. लाइफलेस एक्सपान्स. ते बेट कसं आहे? लाइफलेस आहे, बिकॉज देर इज नो लाइफ एट ऑल ऑन दॅट आयलंड, राईट. आणि मग हा जो काही विस्तीर्ण असा जो बेट आहे, एक्सपान्स याचा अर्थ त्या ठिकाणी तो जो आहे विस्तार जो आहे सगळ्या त्या बेटाचा. इट वॉज एज दो. बघा, समजतं तुम्हाला? इंटरेस्टिंग वाटतंय की नाही तुम्हाला? इंटरेस्टिंग वाटत असत नक्की त्या ठिकाणी लाईक बटन दाबा. It was as though the place had been abandoned. Bala, it was as though the place had been abandoned for centuries with nothing left behind. Ata ya purcha vakya madhe it was as though, as though mhanje jasa, yacha artha kay? Jasa. It was as though the place had been abandoned. ओके, प्लेस हॅड बीन अबेंडन. प्लेस कसं होतं? हॅड बीन अबेंडन. अबेंडन म्हणजे काय? लेफ्ट बिहाइंड, सोडून दिलेलं, त्याग केलेलं. सगळेजण तिथं कोणीच नाही, नो लाईफ, नो अॅनिमल, नो प्लांट्स, म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी काहीच नाही. इट इज लाईफलेस, राईट. आणि म्हणून मग अबेंडन म्हणजे त्याग केलेलं, सोडून गेलेलं, निर्जन. दुसरा शब्द त्याला जो आहे तो निर्जन. Abandoned for centuries. Century आपल्याला माहिती आहे क्रिकेट मध्ये शतकोनशतक कोणीतरी तिथे आलेलंच नाही. Abandoned for centuries, शतकांपासून कोणीही तिथे आलेलं नाही. With nothing left behind, आणि त्या ठिकाणी काहीही शिल्लक राहिलेलं नाही. म्हणजे या छोट्याशा पॅराग्राफ मध्ये तुम्हाला बघा, फार काही प्रयत्न न करता एक आयडिया येऊन गेली की आपण कशा प्रकारे, शब्द जरी आपल्याला फार येत नसतील तरी वाचन करून अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. या प्रकारचेच व्हिडिओ, खूप सारे व्हिडिओज आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही ते जरूर बघा. तुम्हाला 100% वाचन करताना अर्थ समजायला लागेल. आणि एक महत्वाची गोष्ट, वाचायचं बंद करू नका. वाचता येतं
तर वाचा, अर्थ नाही कळला सुरुवातीला तरी चालेल, वाचत राहा वाचत राहा वाचत राहा, कळायला लागेल. अच्छा बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.